सिंचन ठाणे यांच्याकडून संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छता ग्राम स्पर्धेत मुरबाड तालुक्यातील कुडवली ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवला आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्यातर्फे संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन 2018-19 अंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम संपूर्ण ठाणे जिल्ह्यात राबविण्यात आले होते. त्या अनुषंगाने राष्ट्रपती निर्मल ग्राम पुरस्कार प्राप्त आदर्श गाव असणाऱ्या कुडवली या गावाला ठाणे येथे एका कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते ठाणे जिल्ह्यातून प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले. मुरबाड शहराजवळील जवळपास 2000 लोकसंख्या असणाऱ्या कुडवली ग्रामपंचायतीने आपल्या गावाचा चेहरा मोहरा बदलला आहे. उच्च शिक्षित सरपंच असणाऱ्या विद्याताई काशीनाथ धारवणे, उपसरपंच संदीप टेंभे व सर्व सुशिक्षित ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामसेवक अमोल मुरबाडे यांनी गावाच्या सर्वांगीण विकासासाठी वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या आहेत. ग्रामस्थांच्या सहकार्यामुळेच गावाचा विकास झाल्याचे ग्रामपंचायत सदस्य महेश सासे यांनी संघर्ष न्यूजशी बोलताना सांगितले. सन 2018-19 27 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतची निवडणूक झाली. त्या निवडणुकीमध्ये गावामध्ये एक सुशिक्षित म्हणून अशी 35 वर्षाखाली कमिटी निवडण्यात आली. त्या दिवसापासून तर आज तक 2 वर्षामधून जी विकास कामं केली त्या विकास कामामधून मग तो स्वच्छता विषय असो, गरीब दलित समाजातील बांधवांना आमचे गॅस वाटप असो, गावात डस्टबिन असो, शालेय शिक्षणाची सुधारणा असो, अशा अनेक गोष्टी सांगता येतील. त्याची दखल शासनाने घेतली आणि आम्हाला मार्चमध्ये आदर्श सरपंच पुरस्कार मिळला. त्याही पलीकडे आम्ही न थांबता आमची जबाबदारी वाढली म्हणून आम्ही जिल्हा पातळीवर स्वच्छता पुरस्कार स्पर्धेत आम्ही उतरलो. तिथे स्मार्ट गाव म्हणून जिल्ह्यात आम्ही प्रथम क्रमांक आलो. आम्हाला अभिमानास्पद म्हणजे 40 लाखाचं बक्षीस आम्हाला मिळालं. त्यानंतर निर्मल ग्रामचाही पुरस्कार आम्हाला मिळाला, पाणीपुरवठा स्वच्छतेचाही पुरस्कार आम्हाला मिळाला. असे एकूण 4 पुरस्कार आम्हाला जिल्ह्याचे CEO सोनवणे साहेब यांनी आम्हाला वाटप केलं. या 5 वर्षामध्ये फक्त 2 वर्ष झाली, येणारे पुढील 3 वर्ष आम्ही हे पुरस्काराने अतिउत्साही न होता. त्या 3 वर्षात अजून आम्हाला जबाबदारी वाढली या नात्याने महाराष्ट्र लेवलच्या प्रत्येक स्पर्धेत आम्ही उतरणार आणि आम्हाला खात्री नाही, विश्वास आहे की आम्ही यश संपादन करू. तुम्ही कुठल्या कुठल्या गावांमध्ये उपक्रम राबवले? शालेय सुधारणा, त्यामध्ये शाळेचं त्यांना एक फिल्टर आम्ही बसून दिला जवळजवळ 1.5-2 लाख रुपयांचा. LED टीव्ह्या दिलेल्या आहेत आम्ही त्यांना. एक फेअर ब्लॉक तो संपूर्ण शाळा सुव्यवस्थित आणि स्वच्छ करून दिलेली आहे. इंग्लिश मिडियम शाळा, खास करून आम्हाला सांगता येईल इंग्लिश मिडियम शाळा, जी मुलं आमच्या गावातून 50 विद्यार्थी मुरबाडला इंग्लिश मिडियमला वेगवेगळ्या शाळेत जात होती, त्यातली 30 मुलं आम्ही रिव्हर्स केलेली आहेत आणि ती इथे आणलेली आहेत. 30 मुलं एक 8 ते 10:30 टायमिंग असून 10:30 नंतर 30 मुलं आमच्या अंगणवाडीत जातात. तिथे चांगल्या प्रकारे एक पोषण आहार दिला जातो आणि 30 मुलं आता पहिली इयत्तेत जातील मार्च एप्रिलमध्ये आणि त्यामुळे जिल्हा परिषद शाळेचाही पट वाढेल. स्वच्छ पिण्याचे पाणी, प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी, गावात ठिकठिकाणी CCTV कॅमेरे, अत्याधुनिक हायटेक ग्रामपंचायत कार्यालय, पेवर ब्लॉकयुक्त अंतर्गत रस्ते, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी गावात वृक्षसंगोपन, तंटामुक्त ग्राम म्हणून कुडवली गावाची विशेष ओळख आहे. एकंदरीत आदर्श गाव असणाऱ्या कुडवली गावाला प्रथम क्रमांक मिळाल्याने सरपंच, सदस्य, ग्रामसेवक व गावकऱ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. संजय बोरगे, संघर्ष न्यूज, मुरबाड.